नमस्कार, जय संविधान। मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे, बहुजन हिताय लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न थांबवले। चिंचवड येथील विद्यानगर परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न वुमेन्स हेल्पलाईनच्या मदतीने शुक्रवारी दिनांक 20 रोजी थांबविले। पोलिसांना पाचारण करून त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हेल्पलाईनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली। दरम्यान त्याची चौकशी करण्यात येत असून त्याबाबत वधू व वराच्या नातेवाईकांना नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिली। वुमेन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी यांना एक निनावणी फोनद्वारे विद्यानगर परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न होत असल्याचे सांगण्यात आले। त्यानुसार पदाधिकारी ॲडव्होकेट सारिका परदेशी, अलका भास्कर, मंगला मुर्हे, वंदना पिल्ले, सारिका कांबळे यांनी तेथे धाव घेतली। पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याबाबत माहिती देण्यात आली। 17 वर्षाच्या मुलीच्या घरातच लग्न कार्यक्रम सुरू होता। घटनास्थळावरून पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे। दरम्यान मुलावर कोणतीच कारवाई केली नसल्याने हेल्पलाईनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। याबाबत पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले की दोघांचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता, तो कार्यक्रम थांबून दोघांना कायदेशीर नोटीस दिली आहे, पुढील प्रक्रिया सुरू करा। व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हॅलो।